नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. केंद्र सरकार छोट्या व्यावसायिकांना पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे 1 लाखापर्यंतचे कर्ज किती टक्के व्याजाने उपलब्ध करून देणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 5%. केंद्र सरकार छोट्या व्यावसायिकांना पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे 1 लाखापर्यंतचे कर्ज 5% व्याजाने उपलब्ध करून देणार आहे. प्रश्न क्रमांक 2. केंद्र सरकारतर्फे पीएम विश्वकर्मा योजना कोणत्या कालावधीत राबवली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2023 ते 2028. केंद्र सरकारतर्फे पीएम विश्वकर्मा योजना 2023 ते 2028 या कालावधीत राबवली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 3. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील किती लाख कुटुंबांना फायदा होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 30 लाख. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेद्वारे देशातील 30 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या मोहित कुमारने 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 सुवर्ण पदक. भारताच्या मोहित कुमारने 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 2 सुवर्ण पदक जिंकले. प्रश्न क्रमांक 5. 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण पदक जिंकणारा मोहित कुमार कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 4. 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण पदक जिंकणारा मोहित कुमार 4. भारतीय खेळाडू ठरला आहे. प्रश्न क्रमांक 6. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारने अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या एल्डर अखमदुनिनोव या खेळाडूचा पराभव केला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. 20 वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारने अंतिम फेरीत रशिया देशाच्या एल्डर अखमदुनिनोव या खेळाडूचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 7. 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे सुरू आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जॉर्डन. 20 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा जॉर्डन येथे सुरू आहे. प्रश्न क्रमांक 8. उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम असणारी लेझर गन बनविण्यात कोणत्या देशाला यश आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चीन. उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम असणारी लेझर गन बनवण्यात चीन देशाला यश आले आहे. प्रश्न क्रमांक 9. अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या संस्थेचे माजी महासंचालक होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे DRDO. अरुणाचलम यांचे नुकतंच निधन झाले, ते DRDO या संस्थेचे माजी महासंचालक होते. प्रश्न क्रमांक 10. DRDOचे माजी महासंचालक अरुणाचलम यांचे निधन झाले, ते कोणत्या कालावधीत संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते? आणि उत्तर आहे 1982 ते 1992. DRDOचे माजी महासंचालक अरुणाचलम यांचे निधन झाले, ते 1982 ते 1992 या कालावधीत संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते. प्रश्न क्रमांक 11. DRDOचे माजी संचालक यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1990. DRDOचे माजी संचालक यांना 1990 या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रश्न क्रमांक 12. नवी दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालयाचे नाव बदलून कोणते नवीन नाव दिले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय संस्था. नवी दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालयाचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय संस्था हे नवीन नाव दिले आहे. प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेला कधीपर्यंत मुदतवाढ दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2026. केंद्र सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेला 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रश्न क्रमांक 14. SBI रिसर्च रिपोर्टच्या अहवालानुसार 2047 पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न किती पटीने वाढण्याचा अंदाज आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 7 पटीने. SBI रिसर्च रिपोर्टच्या अहवालानुसार 2047 पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न 7 पटीने वाढण्याचा अंदाज आहे. प्रश्न क्रमांक 15. SBI रिपोर्ट रिसर्च अहवालानुसार भारताचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत किती होण्याचा अंदाज आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 14,90,000. SBI रिपोर्ट रिसर्च अहवालानुसार भारताचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 14,90,000 इतका होण्याचा अंदाज आहे. प्रश्न क्रमांक 16. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकार्य मंडळाने कोणत्या देशाकडून 10 टन टॉमॅटोची आयात केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकार्य मंडळाने नेपाळ देशाकडून 10 टन टॉमॅटोची आयात केली आहे.
प्रश्न क्रमांक 17, भारत दौऱ्यावर आलेले डॉक्टर ट्रेड्रॉस अदनोम घेब्रेयेसस हे कोणत्या संस्थेचे महासंचालक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे WHO. भारत दौऱ्यावर आलेले डॉक्टर टेड्रॉस अदनोम घेब्रेयेसस हे WHO या संस्थेचे महासंचालक आहेत. प्रश्न क्रमांक 18, WHO ची जागतिक परिषद 17 ते 18 ऑगस्ट या दरम्यान भारतात कोठे होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गांधीनगर. WHO ची जागतिक परिषद 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान भारतात गांधीनगर येथे होणार आहे. प्रश्न क्रमांक 19, जमिनीची पूर्ण माहिती देणारा 7/12 महाराष्ट्र राज्यात किती भाषेत उपलब्ध होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 24. जमिनीची पूर्ण माहिती देणारा 7/12 महाराष्ट्र राज्यात 24 भाषेत उपलब्ध होणार आहे. प्रश्न क्रमांक 20, 7/12 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारा देशातील पहिला प्रयोग कोणत्या राज्यात होत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात. 7/12 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्र राज्यात होत आहे. प्रश्न क्रमांक 21, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताची रशियाकडून आयात दुप्पट होऊन किती अब्ज डॉलर झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 20.45 अब्ज डॉलर. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताची रशियाकडून आयात दुप्पट होऊन 20.45 अब्ज डॉलर झाली आहे. प्रश्न क्रमांक 22, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात कोणता देश हा भारताचा दुसरा सर्वात मोठा आयात स्रोत बनला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात रशिया देश हा भारताचा दुसरा सर्वात मोठा आयात स्रोत बनला आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या तेल आयात श्रेणीत रशिया देशाचा वाटा किती टक्केपेक्षा अधिक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 40%. भारताच्या तेल आयात श्रेणीत रशिया देशाचा वाटा 40% अधिक आहे. प्रश्न क्रमांक 24, चीन आणि अमेरिकानंतर कोणता देश जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत देश. चीन आणि अमेरिकानंतर भारत देश जगात तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे. प्रश्न क्रमांक 25, भारताची UAE देशाकडून होणारी आयात एप्रिल जुलै महिन्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 13.19. भारताची UAE देशाकडून होणारी आयात एप्रिल जुलै महिन्यात 13.19 अब्ज डॉलरवर गेली आहे.